नमस्कार. मनात या पुस्तकाचे लेखक अच्युत गोडबोले यांनी लिखित अल्फ्रेड बिने पृष्ठ क्रमांक 304-309 मनोविकास प्रकाशन पुणे वाचन स्वर विजय पाटोळे. बुद्धी म्हणजे नेमकं काय याविषयी इतिहासात खूप पूर्वीपासून अनेक विचारवंतांनी बरेच डोकं खाजवलं. कित्येक वेळा त्यांना बुचकळ्यात पडणाऱ्या अनेक विचित्र घटना घडत. अशीच एक विचित्र घटना 1937 झाली. त्याविषयी बरेच लेखही छापून आले होते. त्या साली एका डॉक्टरकडे 11 वर्षाचा एक मुलगा आला. त्याला या लेखामध्ये यल म्हणून संबोधलं गेलं. त्याच्या क्षमता मात्र खूपच भन्नाट होत्या. उदाहरणार्थ 1880 ते 1950 या सालांच्या दरम्यानची कुठलीही तारीख त्याला सांगितली की तो त्यावरून कुठल्या आठवड्यातला तो कितवा दिवस आहे आणि त्यामुळे तो कुठला वार आहे हे ओळखत असे. कित्येक मोठमोठ्या शब्दांचे स्पेलिंग पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत किंवा याच्या उलट म्हणजे शेवटच्या अक्षरापासून पहिल्या अक्षरापर्यंत तो तितक्याच जलद रीतीने करे. 10 किंवा 12 आकडी नंबरच्या बेरजा वजाबाक्या तो सहजगत्या क्षणार्धात करे. पण एवढं असूनही शालेय शिक्षणात तो मुळीच चमकला नाही. त्याला जगाविषयी आणि व्यवहाराविषयी फारशी माहिती नसे. जरी तो अनेक शब्दांची उलटी स्पेलिंग सांगू शकत असे तरी त्याला अनेक शब्दांचे अर्थ आणि त्यांचे सामाजिक संदर्भ कळत नसत. मग या यल ला हुशार किंवा बुद्धिमान म्हणायचं का नाही असा प्रश्न मानसशास्त्रज्ञांना पडायला लागला. म्हणून त्यांनी त्याला बुद्ध्यांक चाचण्या देण्याचं ठरवलं. पण या चाचण्या निघाल्या तरी कशा याचा इतिहास खूपच गमतीशीर आहे. बुद्ध्यांक चाचण्या तयार करणाऱ्यांमध्ये अल्फ्रेड बिने या फ्रेंच माणसाचं नाव सगळ्यात महत्वाचं ठरलं. आणि गंमत म्हणजे बिने हा मानसशास्त्रज्ञ नव्हता. त्यानं कुठलीही महत्वाची थेअरी मांडली नाही, कुठलाही फार मोठा असा शोधही लावला नाही आणि तो काही फार उत्तम असा शिक्षकही नव्हता. पण त्याला एक मेंटल टेस्टिंगची साधी कल्पना सुचली आणि तो आणि त्याचा सहकारी थिओडोर सायमन यांनी ती अंमलात आणली आणि त्याबरोबर जगातल्या कोट्यवधी लोकांची आयुष्य त्यांच्यामुळे बदलली. बिने 1857 साली इटलीमधल्या नाईस या ठिकाणी जन्मला. त्याचे वडील डॉक्टर होते तर आई कलाकार होती. पण तो लहान असतानाच त्यांचे आई वडील वेगळे झाले. बिने आईकडेच वाढला. त्याला भावंड नव्हतीच. या परिस्थितीमुळे कदाचित असेल पण तो बुजरा आणि एकलकोंडा झाला. त्याला मित्रही फारसे नव्हतेच. आयुष्यात काय करायचं हे न कळल्यानं त्यानं बरेच काही उद्योग करण्याचा प्रयत्न केला. प्रथम त्यानं कायद्यात पदवी मिळवली. नंतर त्याला विज्ञानात जास्त रस वाटायला लागल्यामुळे त्यानं वैद्यकशास्त्र शिकायला सुरुवात केली. एवढं असूनही त्यानं तोही नाद सोडून तो मानसशास्त्र शिकण्याच्या मागे लागला. पण मानसशास्त्राविषयीचं औपचारिक शिक्षण न घेता तो त्याविषयी स्वतःच एकटा वाचनालयात बसून अभ्यास आणि वाचन करायला लागला. इथेच त्याने गॅल्टनचं हेरिडिटरी जीनियस हे पुस्तक वाचलं. 1883 साली जोसेफ बॅबिन्स्की या बिनेच्या पूर्वीच्या वर्गमित्रानं त्याची ओळख चार्ल्स फेरे या फ्रान्समधल्या सॅपिएट्रिकमध्ये काम करणाऱ्या मानसशास्त्रज्ञाशी करून दिली. सॅल्पिट्रीमध्ये संमोहन आणि हिस्ट्री यांच्यामधला प्रसिद्ध द्वंद शार्को काम करत असे. फेरेने बिनेची ओळख शार्कोशी करून दिली. शार्को हा त्यावेळी तिथला संचालकच होता. बिनेकडे मानसशास्त्रातली कुठलीच पदवी नसली तरी त्याच्या बोलण्यामुळे शार्को प्रभावित झाला आणि त्यानं बिनेला न्यूरोलॉजी आणि हिप्नॉसिस या खात्यातली जागा देऊ केली. काही वर्ष तिथे सगळं ठकठीक चाललं होतं. पण बिनेनं आणि फेरेने मिळून चुकीच्या पद्धतीनं हिप्नॉटिझमवर काही प्रयोग केले आणि त्याविषयी चुकीचे निष्कर्ष एका अहवालात प्रकाशितही झाले. हा अहवाल अर्थातच बोगस होता. अर्थातच बिने आणि फेरे यांच्यावर कडाडून टीका झाली. बिनेनं या अहवालामागे आपली सगळी प्रतिष्ठापणा लावली होती. शेवटी हार म्हणून त्याला जाहीरपणे माफी मागून आपली चूक कबूल करावी लागली. या सगळ्यांमुळे बिनेनं सॅल्पिट्रियेचा तडकाफडके राजीनामा दिला आणि इतर सगळ्या मानसशास्त्रज्ञांशी संबंधच तोडले. यानंतरची 2 वर्ष त्यानं संपूर्णपणे एकांतवासात काढली. या काळात त्यानं खून, भीती आणि मानसिक आजार या थीमवर चक्क अनेक नाटकं लिहिली. पॅरिसच्या थिएटरमध्ये त्यानं त्या नाटकांचे यशस्वी प्रयोग सादर केले होते. या नाटकावर मानसशास्त्रीय विचारांचा प्रभाव असे. पण एवढं असूनही बिने प्रसिद्धीपासून दूर पळत असे.
मध्यंतरीच्या काळात मॅडेलिन आणि ॲलिस या दोन मुलीही बेनेला झाल्या होत्या. आता त्या अनुक्रमे 4.5 आणि 2 वर्षांच्या झाल्या होत्या. या वयातली मुलं कशी विचार करतात हा त्याला प्रश्न पडला होता. ते समजून घेण्यासाठी त्यानं काही सोप्या चाचण्या तयार केल्या होत्या. एका चाचणीत तो एखादी वस्तू सांगायचा आणि मुलींनी त्या वस्तूचे काय काय उपयोग असतात हे सांगायचं. दुसऱ्या चाचणीत तो नाण्यांच्या 2 चवडी त्या मुलींसमोर ठेवायचा आणि कुठल्यात जास्त नाणी आहेत हे ओळखायला सांगायचा. तिसऱ्यात अनेक वस्तू एकत्र आणून बिने त्यांना दाखवायचा. मग त्या सगळ्या तिथून दुसरीकडे दूर काढून ठेवायचा आणि एक एक करत परत मूळ जागी आणायचा. आणि दरवेळी आता सगळ्या वस्तू परत आणल्या का, परत आल्या का असा विचारायचा. अशा प्रकारे त्या मुलींच्या किती लक्षात राहते हे तो तपासायचा. त्या मुली थोड्या मोठ्या झाल्यावर तो त्यांना जास्त कठीण प्रश्न सोडवायला द्यायचा. वयाच्या 35व्या वर्षी बिने पुन्हा व्यावसायिक आयुष्याकडे वळला. 1892 साली रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर त्याची हेनरी बेनिस याच्याशी गाठ पडली. बेनिस त्यावेळी सोबोर्न इथल्या फिजिओलॉजिकल सायकोलॉजी विभागाचा संचालक होता. त्यांची या प्लॅटफॉर्मवर उभा असताना सिप्नॉटिझमवर चर्चा सुरू झाली. या चर्चेनं प्रभावित होऊन बिनिसनं बिनेला आपला सहाय्यक म्हणून काम करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आणि बिनेनं तो लगेच स्वीकारला. बिनिस 2 वर्षांनी जेव्हा निवृत्त झाला तेव्हा बिनेस तिथला संचालक बनला. तिथे बिनेनं स्वतःचं संशोधन केलं, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलं आणि उशिरा का पण होईना वयाच्या 37व्या वर्षी स्वतःचं कीटकांची नसंस्था या विषयात डॉक्टरेटही मिळवली. गंमत म्हणजे त्याचे डॉक्टरेट मानसशास्त्रात नसून नॅचरल सायन्सेसमध्ये होते. पण तोपर्यंत त्याच्या पदामुळे आणि लिखाणामुळे त्याला फ्रेंच मानसशास्त्रात प्रसिद्धी मिळत चालली. त्याच्या टोकदार मिशा आणि कपाळावर रुळणाऱ्या बटा यामुळे तो वेगळाच दिसत असे. बिनेच्या काही कल्पनाही खूप विचित्र होत्या. बुद्धी ही मेंदूच्या आकारावर अवलंबून असते आणि कवटीच्या मोजमापावरून त्याला क्रेनिओमेट्री ती ओळखता येते असे त्याला वाटले. पॉल ब्रोका आणि गाल्टन यांचंही म्हणणं तसंच होतं आणि त्याने ते वाचलेले होतं. त्यानंही मग अनेक डोक्यांची मोजमापे केली. 1898 ते 1901 दरम्यान बिनेनं यावर 9 प्रबंध ला आणि सायकोलॉजिक या स्वतःच सुरू केलेल्या आणि स्वतः संपादन करीत असलेल्या नियतकालिकेत छापले. पण पुन्हा एकदा बिने चुकला होता. एकदा काय शाळेतल्या सर्वात हुशार आणि सर्वात ढळ विद्यार्थ्याच्या डोक्याची त्यानं जेव्हा मोजमाप काढली तेव्हा त्यांच्यात त्याला फारसा फरक आढळला नाही. तेव्हा त्याला धक्काच बसला होता. यानंतर त्यानं क्रेनिओमेट्रीचा नाद सोडून दिला. असाच भरकटत असताना आता मध्यवयीन झालेला बिने आपल्या आयुष्यात खूप वेगळं काहीतरी करून दाखवेल असं कुणाच्या स्वप्नीही आलं नसतं. अजून बुद्धीची मोजमाप करण्याचं वेळ त्याच्या डोक्यात होतच त्यानं स्वतःच्या मुलींना दिलेल्या चाचण्यांवर पुन्हा विचार करायला सुरुवात केली. आपल्याला आपल्या सेन्सेसमधून गोष्टी किती चटकन कळतात आणि जाणवतात, त्यांच्यावर आपण किती चटकन प्रतिक्रिया देतो आणि हालचाल करतो यावरून बुद्धी मोजण्याचं जे गॅल्टनचं तत्व होतं ते त्याला पटलं नव्हतं. सेन्सेसमधून गोष्टी जाणवण्याच्या वेगापेक्षा कुणाला किती चटकन गोष्टी समजतात म्हणजेच कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज यावरून आपलं त्याची बुद्धी ओळखावी असं त्याला वाटे. मग त्याने व्हिक्टर हेनरी या आपल्या सहकाऱ्याबरोबर पॅरिसमधल्या शाळकरी मुलांवर प्रयोग सुरू केले. त्या मुलांना तो वेगवेगळ्या चाचण्या दे, त्यांची स्मरणशक्ती तपासणं, शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध तपासणं, गाळलेल्या जागा भरून वाक्य पूर्ण करायला लावणं अशा त्या चाचण्या होत्या. या चाचणीची उत्तरं तपासून गुण दिले आणि मग त्या गुणांची तुलना केली तर आपल्याला कुणाच्याही तौलिक बुद्धीची कल्पना येऊ शकेल असं बिनेला वाटलं. एका विचित्र प्रसंगामुळे बिनेच्या संशोधनाला कलाटणी मिळणार होती. 1881 साली फ्रान्समध्ये मुलांना शिक्षण सक्तीचं केलं होतं, त्यामुळे मतिमंद मुलांनाही शाळेत जायला लागले. पण त्यांना तिथला अभ्यासक्रम झेपत नसे, ती नेहमी इतरांच्या मागे पडत. मग अशा मुलांचं करायचंय काय या प्रश्नाचा अभ्यास करण्याची गरज होती. फ्रेंच सरकारनं यासाठी एक समिती नेमली. अशा मुलांना वेगळ्या वर्गात ठेवावं आणि त्यांना त्यांच्या धीम्या गतीनं शिकवावं अशी शिफारसही त्या समितीने केली. पण अशी मुलं मतिमंद मुलं कशी ओळखावी, त्यासाठी त्यांना कुठली चाचणी द्यावी यावर समितीनं काहीच भाष्य केलं नव्हतं. बिने आणि क्रेनिओमेट्रीतला त्याचा पूर्वीचा सहकारी थिओदोर सायमन यांनी अशी चाचणी तयार करायचं ठरवलं.
त्यांनी पूर्वी स्वतः वापरलेल्या सगळ्या चाचण्या एकत्र केल्या. मग काही प्राथमिक शाळेत जाऊन त्यांनी त्यांच्या चाचण्या तिथल्या 3 ते 12 वर्षाच्या मुलांना द्यायला सुरुवात केली. सर्वसाधारण बुद्धीची मुलं, मतिमंद मुलं आणि सॅल्पिट्रियममधली चक्क वेडी ठरली गेलेली मुलं अशाही अनेकांना त्यांनी या चाचण्या दिल्या. शेकडो विद्यार्थ्यांना अशा चाचण्या दिल्यानंतर बिने आणि सायमन यांनी त्यांच्या काही चाचण्यात बदल केले. या चाचण्यांना ते मेजरिंग स्केल ऑफ इंटेलिजन्स असे म्हणायला लागले. त्यांनी याविषयी त्यांच्या नियतकालिकात लिहिले, अजून ते याला बुद्धीची चाचणी म्हणत नसत, कारण यातल्या कित्येक चाचण्यांना गुण कसे द्यायचे हेच त्यांना माहीत नव्हते. त्या 30 चाचण्यातल्या पहिल्या चाचणीत ते एक काडी डोळ्यासमोर फिरवत आपला मेंदू आणि आपले डोळे यांच्यातला समन्वय बघण्यासाठी ही चाचणी होती. यानंतरच्या चाचणीत जवळजवळ सारख्या लांबीच्या 2 रेषा दाखवून त्यातली कुठली जास्त लांब आहे हे ते विचारलं जाईल. त्यानंतर त्याला 3 आकडे सांगून ते पुन्हा त्याच क्रमाने म्हणायला सांगत, त्यानंतर एक चित्र दाखवून नंतर ते फक्त आठवून पुन्हा जसेच्या तसं काढायला सांगत, अशा तऱ्हेने चाचण्या जास्त अवघड अवघड होत जात. या चाचण्यांवरून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की मोठी मुलं लहान मुलांपेक्षा जास्त अवघड प्रश्नांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मतिमंद मुलंही प्रश्नांची ठराविक टप्प्यापर्यंत उत्तर देऊ शकत होती, पण वयानं जास्त मोठा असलेला मतिमंद मुलगा फक्त त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या सर्वसाधारण मुलासारखा उत्तर देऊ शकत होता. याचा अर्थ वयाप्रमाणे त्यांचं शरीर जरी वाढलं असलं तरी त्यांची बुद्धी तितकी वाढली नाही हे बिनेच्या लक्षात आलं. थोडक्यात या चाचण्यांच्या उत्तरावरून त्याचं बौद्धिक किंवा मानसिक वय म्हणजे मेंटल एज किती आहे हे ठरवता येणार होतं असं बिनेला वाटलं. आपल्या चाचण्यातला काही त्रुटी त्यानं प्रथम 1908 साली आणि नंतर पुन्हा एकदा 1911 साली भरून काढल्या. बिनेनं मग मानसिक किंवा बौद्धिक वयाप्रमाणे माणसांची वर्गवारी केली होती. उदाहरणार्थ जर एखाद्या वयानं तरुण किंवा प्रौढ असणाऱ्याचं मानसिक वय 2 वर्षापेक्षा कमी असेल तर तो त्यांना इडियट किंवा वेडा म्हणायचा. ते 2 ते 7 वर्षाच्या मधले असेल तर तो त्यांना इम्बेसाईल किंवा मूर्ख म्हणायचा. आणि मानसिक वय त्यापेक्षा जास्त असेल पण ते प्रत्यक्ष वयापेक्षा कमी असेल तर तो त्यांना जेबाईल किंवा चक्रम म्हणायचा. पण बिनेच्या या वर्गवारीत एक मोठी चूक होती, ती म्हणजे तो माणसांची ॲब्सोल्यूट मानसिक वय बघे. उदाहरणार्थ जर प्रत्यक्ष शारीरिक वय 6 वर्ष असताना एखाद्याचं मानसिक वय 1.5 वर्ष असेल तर मानसिक वय 2 पेक्षा कमी असल्यामुळे बिनेच्या वर्गवारीमध्ये तो वेडाच ठरेल. पण जर वय 12 झाल्यावर त्याचं मानसिक वय 2.5 झालं तर ते 2 पेक्षा जास्त झाल्यामुळे तो आता वेडा ठरत नव्हता. खरं पाहता प्रत्यक्ष वय पूर्वीच्या 2 पट होऊनही मानसिक वय 2 पटीपेक्षा कमीच होतं. म्हणजे प्रत्यक्षात त्या लोकांची चक्क अधोगती होत होती पण बिनेच्या हिशोबानं प्रगती होत होती. अर्थातच यात काहीतरी गडबड होती. 1912 साली विल्यमस्टन या जर्मन मानसशास्त्रज्ञानं ही चूक दुरुस्त केली. त्यानं एक मेंटल कोशंट म्हणजे गुणांकची कल्पना काढली. मानसिक वयाला प्रत्यक्ष शारीरिक वयानं भागून मानसिक कोशंट काढण्याची पद्धत त्यानं सुचवली. या भागाकारामुळे हे वर दिलेलं कोडं सुटत होतं. हा मेंटल कोशंट प्रथम 1.5 म्हणजे 0.25 होता, तो 6 वर्षानंतर आता 2.5 म्हणजे 0.208 झाला होता, म्हणजेच कमी झाला होता, म्हणजेच अधोगती झाली होती. पुढे या मेंटल कोशंटला 100 गुणण्याची पद्धत निघाली, त्यामुळे यातले अपूर्णांक जाऊन हा आकडा अपूर्णांकात मिळत होता. यालाच मग बुद्ध्यांक, इंटेलिजन्स कोशंट किंवा आयकू असं म्हणायला लागले. उदाहरणार्थ जर 4 वय असलेल्या मुलाचं मानसिक वय 3 असेल तर त्याचा आयक्यू 3/4×100 म्हणजेच 75 असा मिळत होता. स्टर्न बदललेल्या परिस्थितीबरोबर आपण कसे स्वतःला जुळवून घेऊ शकतो याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या केली. बुद्धी ही फक्त अनुवंशिकच असते असं गॅल्टन जसं मानत असे तसं बिने मात्र मानत नसते. त्याविषयी त्यानं फारसं भाष्यही केलं नाही. लोकांची बुद्धी कमी जास्त असण्याची कारणं काही का असणार, पण कुठल्या क्षणी कोणाचीही बुद्धी मोजण्याची मी एक पद्धत शोधली असंच तो म्हणे.
उलट जरी आयक्यूचा आकडा कमी आला तरी त्या मुलावर कायम कमी बुद्धीचा असा शेरा मारू नका. वेगळ्या तऱ्हेच्या खास प्रशिक्षणानं त्याची बौद्धिक पातळी वाढवता येईल आणि त्यांना शिकवता येईल असं तो म्हणे. अशी बौद्धिक पातळी प्रशिक्षण वाढल्याची अनेक उदाहरणंही तो देई. बिनेशी बुद्ध्यांक ही पद्धत खूपच गाजली आणि यशस्वी झाली. 1914 सालापर्यंत या विषयावर 250 लेख आणि पुस्तकं छापली गेली. जपानी आणि तुर्की भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं. अमेरिका, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, रशिया आणि चीन या सगळ्या देशात आणि खंडात बिनेची आयक्यूची चाचणी 1916 पासून मोठ्या प्रमाणात वापरणं सुरू झालं. त्या काळात तंत्रज्ञानावर आधारलेले उद्योगधंदे भराभर वाढत होते. ते चालवण्यासाठी हुशार आणि कार्यक्षम माणसांची गरज होती. त्यामुळे अशा चाचण्यांची गरज शिक्षण आणि व्यवसाय दोन्ही ठिकाणी भासायला लागली होती. शेतीप्रधान समाजात अशा चाचण्यांचा फारसा उपयोग नव्हता. तिथे फक्त 4 पावसाळे बघितल्याचा अनुभवच कामी येईल. पण आता वाढत्या उद्योगधंद्याबरोबर आणि तंत्रज्ञानाबरोबर अनुभवाने इतकेच तर्क आणि बुद्धी यांचंही महत्त्व वाढलं होतं आणि त्यामुळेच ती मोजण्याची गरजही प्रकर्षाने जाणवायला लागली. पण हे सगळं होण्याअगोदर वयाच्या 54व्या वर्षी 1911 साली बिनेचा मृत्यू झाला. त्याच्या आयक्यू चाचण्यांच्या पद्धतींचा खरा विजय आणि जय जयकार त्याच्या मृत्यूनंतर झाला. पण आश्चर्य म्हणजे बिनेला स्वतःचा फ्रान्समध्ये फारसं मानाचं स्थान मिळालेलं नाही. 1971 साली मात्र ज्या शाळेत त्यानं आणि सायमननं त्या चाचण्यांचं प्रयोग मुलांवर केलं होतं त्या शाळेत त्याच्या सन्मानार्थ एक मोठा समारंभ ठेवला होता. पण दुर्दैव हे की फ्रान्समधल्या कित्येकांनी त्यावेळी बिनेचं नाव प्रथमच ऐकलं होतं.